Now, in this video, we are going to learn about the irrational numbers. Now, what is meant by irrational numbers? See here, examples are root 2, root 7, root 11, and 22 upon 7. These are irrational numbers. Root 16, root 225, root 100. दीज आर द रॅशनल नंबर्स आता इथे दोन्हीही संख्या आपल्याला वर्गमुळाच्या चिन्हात दिसत आहेत दीज नंबर्स आर इन द साईन ऑफ स्क्वेअर रूट देन हाऊ वी क्लासिफाय देम ॲज रॅशनल अँड इरॅशनल मग आपण त्याचं वर्गीकरण रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स यामध्ये कसं करू शकलो तर इथे लक्षात घ्यायचं आहे सोळा स्क्वेअर रूट ऑफ सिक्स्टीन इज फोर अँड दॅट्स वाय इट इज अ रॅशनल नंबर कारण सोळाचं वर्गमूळ निघतं ते चार आहे आणि म्हणून ती परिमेय संख्या आहे रॅशनल नंबर आहे सिमिलरली स्क्वेअर रूट ऑफ टू हंड्रेड अँड ट्वेंटी फायव्ह इट इज फिफ्टीन स्क्वेअर रूट ऑफ हंड्रेड इट इज टेन अँड दॅट्स फाय दीज आर रॅशनल नंबर्स आणि म्हणून या परिमेय संख्या आहेत आता इथे आपण स्क्वेअर रूट ऑफ टू दोनाचं वर्गमूळ काढायचं म्हटलं तर त्याचं वर्गमूळ भागाकार पद्धतीने निघू शकत परंतु ते वर्गमूळ काढताना तो भागाकार संपतच नाही आणि म्हणून द मेथड ऑर द डेसिमल फ्रॅक्शन इट इज नॉन टर्मिनेटिंग त्याचा डेसिमल फ्रॅक्शन जो आहे तो अखंडित असतो बट नॉट रिकरिंग तो आवर्ती नसतो आणि म्हणून दोनाचं वर्गमूळ आपण सांगू शकत नाही जसं आपण सोळाचं वर्गमूळ चारचं सा पटकन सांगू शकतो तसं सा दोनाचं वर्गमूळ आपण सांगू शकत नाही दोनाचा वर्ग मूळ निघत परंतु तो जो भागाकार आहे हा न संपणारा आहे अँड डेसिमल फ्रॅक्शन इट इज नॉन रिकरिंग तो अनावर्ती असतो म्हणजे आवर्ती नसतो आणि अशा ज्या संख्या आहेत त्यांना इरॅशनल नंबर्स म्हणजे अपरिमेय संख्या म्हणतात सो धीज आर इरॅशनल नंबर्स मग ज्याप्रमाणे दोनाचा वर्ग दिस इज ऑर इरॅशनल नंबर त्याचप्रमाणे स्क्वेअर रूट ऑफ सेवन साताचं वर्ग मूळ स्क्वेअर रूट ऑफ इलेवन अकराचं वर्गमूळ दीज आर ऑल्सो इरॅशनल नंबर्स यापूर्वी तुम्ही बावीसच्या सात ही संख्या बघितलेली आहे ही संख्या कशाची किंमत आहे पाय पाय हे जे ग्रीक लेटर आहे त्या पायची किंमत आपण बावीसच्या सात घेतो किंवा आपण पायची किंमत किती घेतो तीन पॉईंट चौदा सो so, पाय It is also an irrational number. So thus, we have learned that what is meant by irrational numbers. Now, can these irrational numbers be shown on the number line? Irrational numbers, आपण संख्यारेश्यवर दाखव शक्तों का, तर या संख्या संख्यारेश्यवर कश्या दाखवाई चा, तर आपण बगनार आहोत. So to show, इरॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन अपरिमय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवायच्या त्याची कृती आपण बघणार आहोत सुरुवातीला आपण रूट टू ही जी अपरिमय संख्या आहे ती, ती संख्या रेषेवर दाखवणार आहोत ती संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी काय करायचं ड्रॉ अ लाईन टेक अ पॉइंट झिरो दॅट इज पॉइंट ऑफ ओरिजिन शून्य किंवा ओ बिंदू हा घ्यायचा आहे त्याचा निर्देशक असणार आहे शून्य अँड फ्रॉम द पॉईंट ओ टेक अनदर पॉइंट ए ॲट अ युनिट डिस्टन्स युनिट डिस्टन्स म्हणजे एकक अंतर ओ पासून ए अंतरावर एकक अंतरावर ए हा बिंदू घ्यायचा आहे आता हे जे एकक अंतर आहे ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकतात परंतु इथे आपल्याला ए बी वी हॅव टू ड्रॉ द सेगमेंट बी ए परपेंडिक्युलर ॲट पॉइंट ए ए बिंदू आपल्याला एक लंबरेषा खंड काढायचा आहे पण या बी ए ची लांबी किती असली पाहिजे ओ ए असली पाहिजे दॅट मीन्स हिअर ओ इज इक्वल टू ए बी ओ ए आणि ए बी हे अंतर सारखं आहे मग युनिट डिस्टन्स असल्यामुळे ते ओ ए अंतर आपण एक घेतलेलं आहे आणि ए बी हे अंतर सुद्धा तेवढंच आहे त्याच्यामुळे ते एक आहे आता इथे ट्रँगल ओ ए बी इट इज अ राईट अँगल्ड ट्रँगल हा आता काटकोन त्रिकोण आहे मग या काटकोण त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरसचा नियम वापरायचा आहे तो कसा सो हियर इन राईट अँगल ट्रायंगल ओ ए बी बाय पायथागोरस थेरम बी स्क्वेअर ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर आता ओ ए आणि ए बी हे अंतर आपण एक घेतलेलं आहे युनिट डिस्टन्स आहे मग एकाचा वर्ग अधिक एकाचा वर्ग एकाचा वर्ग एक एकाचा वर्ग एक अधिक एक दोन सो हियर बी स्क्वेअर इज इक्वल टू टू अँड दॅट्स वाय ओ बी इज इक्वल टू रूट टू आपल्याला ओ बीचा वर्ग दिलेला आहे दोन आपल्याला ओ बी शोधायचा आहे आणि मग ओ बी काय येणार आहे वर्ग मुळात दोन सो ओ बी इज इक्वल टू रूट टू दॅट मीन्स इन धिस फिगर ओ बी डिस्टन्स ओ बी इज रूट टू नाव वी हॅव टू प्लॉट रूट टू ऑन द नंबर लाईन आता आपल्याला वर्गमुळात दोन ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची आहे त्यासाठी काय करायचं इन अ कंपास टेक डिस्टन्स ओ बी ओ बी एवढं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे देन पुट द पॉईंट ऑफ कंपास ऑन पॉईंट ओ ओके अँड ड्रॉ एन आर्क ऑन द नंबर लाईन ड्रॉ एन आर्क ऑन द नंबर लाईन सो नाव दिस इंटरसेक्टिंग पॉईंट दिस इंडिकेट द नंबर रूट टू इथे आपण ओबी हे आंतर कंपासमध्ये घेतलं ओव्हर कंपासचं टोक ठेवलं आणि इथे रेषेला छेदणारा एक आर्क कंस काढला सो दॅट इंटरसेक्टिंग पॉइंट हा जो छेदणारा बिंदू आहे दॅट इंडिकेट द इरॅशनल नंबर रूट टू म्हणजे इथे आपण रूट टू ही संख्या कशी दाखवायची हे आपण शिकलो लाईक रूट टू वी कॅन शो रूट थ्री रूट फाईव्ह ऑन द नंबर लाईन सो नाऊ वी आर गोइंग टू शो दर रूट थ्री ऑन द नंबर लाईन आता वर्गमुळात तीन ही संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी काय करायचं इथे हा रूट टू जो आहे त्या बिंदूला आपण सी नाव दिलं आणि सी बिंदूजवळ आपण डी सी परपेंडिक्युलर टाकलेला आहे आणि आपण ओडी जोडलेला आहे त्याच्यामुळे इथे त्रिकोण ओ सी डी हा काटकोन त्रिकोण तयार झाला दॅट मीन्स ट्रँगल ओ सी an right डी इट इज अँड राईट अँगल अ ट्रँगल आता इथे ज्याप्रमाणे आपण ओ ए बी मध्ये पायथागोरसचा सिद्धांत वापरला तसाच ओ सी डी मध्ये पण वापरायचा आहे नाव हियर डिस्टन्स ओ सी इज नाव रूट टू ओ सी हे अंतर आता रूट टू आहे आणि डी सी हे अंतर आहे युनिट ते एकक अंतरच आहे जेवढं अंतर ए बी आहे तेवढंच अंतर सी डी आहे आता इथे आपल्याला त्रिकोण ओ सी डी मध्ये पायथागोरसचा नियम वापरायचा आहे तो कसा सिहिर इन ट्रायंगल ओ सी डी ओ डी स्क्वेअर इज इक्वल टू ओ सी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर नाऊ ओ सी डिस्टन्स इट इज रूट टू सो स्क्वेअर ऑफ रूट टू प्लस स्क्वेअर ऑफ वन आता स्क्वेअर ऑफ रूट टू वर्गमुळं दोनचा वर्ग इट इज टू प्लस स्क्वेअर ऑफ वन इट इज वन स्क्वेअर इज इक्वल टू थ्री अँड डॅट्स वाय ओ डी इज इक्वल टू रूट थ्री आणि म्हणून डी हे जे अंतर आहे ते वर्गमुळात तीन असं येणार आहे आता वर्गमुळात तीन ही संख्या आपल्याला संख्या रेषेवर दाखवायची आहे सियर नाव डिस्टन्स ओ डी इट इज रूट थ्री सो वी हॅव टू टेक द सेम डिस्टन्स इन द कंपास आता ओडी हे अंतर आपण कंपासमध्ये घेणार आहोत आणि कंपासचं टोक हे ओ बिंदूवर आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे आर्क करायचं आहे नाव मेक आर्क ऑन द नंबर लाईन आणि आपल्याला तिथे संख्या रेषेवर एक कौस करायचा आहे दॅट इंटरसेक्टिंग पॉइंट

टू शो रूट फायू ऑन द नंबर लाईन हीच कृती तुम्ही पुढे वाढवून म्हणजे इथे आपण समजा या बिंदूला जर एफ नाव दिलं तर एफ बिंदूजवळ परपेंडिक्युलर टाकून तयार होणारा जो काटकोन त्रिकोण आहे तिथे पायथागोरसचा नियम वापरून तुम्ही पुढची जी संख्या आहे नेक्स्ट इरॅशनल नंबर रूट फाईव्ह ती तुम्ही संख्या रेषेवर दाखवू शकतात सोद इन दिस व्हिडिओ वी हॅव लर्न How to show the irrational number on the number line. If you have, you have understood this video, like the video, share it, and subscribe the channel. Thank you.